चिखलदऱ्यामध्ये पर्यटकांची जीवघेणी स्टंटबाजी पाहायला मिळते. दरीच्या काठावर बसून तरुणांचा फोटो शूट सुरू आहे, तर हरिकेन पॉइंटवर प्रवेश नसतानाही पर्यटक या ठिकाणी जात आहेत आणि फोटो शूट करताना दिसत आहेत. जर इथून कोणी पडलं, काही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण राहणार असा सवाल उपस्थित होतोय. दरम्यान ही दृश्य आपण बघू शकतोय. धोकादायक अशा या वळणावर, या पॉइंटवर पर्यटकांकडून हुल्लडबाजी सुरू आहे, स्टंटबाजी सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर जर दुर्घटना घडली, पाय घसरला तर त्याला कोण जबाबदार राहील असा सवाल उपस्थित होतोय. तर म्हणा हा तोच पॉइंट आहे हरिकेन पॉइंट, ज्या ठिकाणी प्रवेश नाहीये तरी सुद्धा हे लोक तिथे जात आहेत आणि फोटो शूट करताना दिसत आहेत. तर ही दृश्य आपण बघू शकतो, काही एक्सक्लुसिव्ह अशी दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून. सध्या सगळीकडे हिरवळ आपल्याला पाहायला मिळते, पावसाळा सुरू आहे आणि वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने आपल्या आजूबाजूचे जे पर्यटन स्थळं आहेत तिथं जाताना दिसून येत आहेत. पण त्याच वेळेला या लोकांनी आपला जीव धोक्यात घालू नये असं आवाहन सुद्धा केलं जात आहे, कारण एका इन्फ्लुएन्सरचा मृत्यू झाला आहे 300 फूट खोल दरीमध्ये पडून. आणि अशा घटना घडत असताना पर्यटकांची हुल्लडबाजी मात्र कमी होताना दिसत नाही आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.